नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण पुढचा फरक स्पष्ट करावा लागायचा आहे. अंतर्गत साधने व बाह्य साधने हाही काही वेळा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पहिला आपल्याला बघायचा अंतर्गत साधनामध्ये अर्थ मुद्द्यामध्ये आहे. ज्या साधनाद्वारे संस्थेला स्वमालकीचं स्वतःच्या मालकीचं भांडवल उभा करता येतं, सभासदांनी पुरवलेलं असतं, त्या साधनांना अंतर्गत साधने असं म्हणतात. ज्या साधनाद्वारे संस्थेला स्वमालकीचं स्वतःच्या कारण हे अंतर्गत जी साधनांचं भांडवल उपलब्ध होतं ते सर्व संस्थेच्या मालकीचं असतं, ते शक्यतो परत द्यावं लागतं. त्यामुळे स्वमालकीचं भांडवल असतं. जेवढं हे भांडवल संस्थेकडे उपलब्ध असेल तेवढी ती संस्था अर्थक्षम आणि चांगली बनत असते. ज्यावेळी अंतर्गत साधनातून भांडवल अपुरं पडतं त्यावेळी ते दुसऱ्या मार्गाचा अवलंब करतात, बाह्य साधन. ज्या साधनाद्वारे संस्थेला विशिष्ट कालावधीसाठी भांडवल उपलब्ध होतं व विशिष्ट कालावधीनंतर ते भांडवल परत करावं लागतं अशा साधनांना बाह्य साधन, बाह्य भांडवल किंवा बाह्य साधने असं म्हणतात. जे बाह्य साधनांचे जे भांडवल आहे ते परत करावं लागत असतं म्हणून त्याला बाह्य साधनांची बाह्य भांडवल किंवा बाह्य उभारणीचे मार्ग असं म्हणलं जातं. पहिला आपला अर्थमध्ये असायचा. त्यानंतर समावेश. अंतर्गत साधनामध्ये भाग भांडवल आपण पाहिलंय, प्रवेश फी, राखीव निधी आणि सभासदांच्या ठेवी इत्यादी माध्यमातून अंतर्गत साधनातून भांडवल उपलब्ध होते. म्हणजे या साधनांचा समावेश अंतर्गत साधनामध्ये केला जातो. त्यानंतर बाह्य साधनामध्ये, बाह्य साधनामध्ये बिगर सभासदांच्या ठेवी आपण पाहिलंय. त्यानंतर कर्जे, इतर बँकेकडून घेतलेली सर्व प्रकारची कर्जे, कर्जरोख्यांची विक्री, सरकारी मदत आणि सरकारी मदत आणि अनुदान व देणग्या इत्यादी माध्यमातून बाह्य भांडवलाचा समावेश होत असतो. या मार्गाने बाह्य भांडवल उपलब्ध केलेलं असतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे मुदत. अंतर्गत साधनाद्वारे संस्थेकडे कायमस्वरूपी भांडवल जमा होते. म्हणजे भाग भांडवल जर बघितलं, एखाद्या व्यक्तीने एखादा सभासदांना भाग खरेदी केलं, प्रवेश फी भरली किंवा हे त्या संस्थेच्या कायमस्वरूपी राहतं, लाईफ टाईम राहतं. म्हणजे त्याची मुदत ही कायमस्वरूपी असते. त्यानंतर बाह्य साधनांचे भांडवल हे काही वृत्तीसाठी असतात. बघा, ते बाह्य साधनाद्वारे सहकारी संस्थेला विशिष्ट कालावधीसाठी भांडवल उपलब्ध होत असतं. समजा एखाद्याने ठेव ठेवलेल्या 5 वर्षासाठी तर त्याची मुदत 5 वर्ष आहे. 5 वर्षानंतर ते परत करावं लागतं. सेविंगवरचं किंवा बचत ठेवीवरचं किंवा आपण बघितले चालू ठेवीवरचं ते मुदत त्याला नसतेच, कधीही ते पैसे काढू शकतात. म्हणजे त्याची मुदत कमी असते. जे कर्जेसुद्धा काही मुदतीनंतर आपल्याला परत करावी लागत असतात. जे अशा पद्धतीनं बाह्य भांडवलाची जे साधन आहे त्याला विशिष्ट अशी मुदत असते. अंतर्गत साधनामध्ये अशी काही मुदत नसते, म्हणजे कायमस्वरूपी ते राहत असतात. त्यानंतर स्थैर्य. अंतर्गत साधनामुळे सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात, होऊ शकतात. म्हणजे त्याचं स्थैर्य हे खूप चांगलं आहे अंतर्गत आणि बाह्य भांडवलाने बाह्य साधनाद्वारे सहकारी संस्थेला परावलंबी बनू शकतात. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे त्याचं स्थैर्य हे कमी असतं. उदाहरणार्थ कर्जे, कर्जे घेतलेली जी असतात ती आज नाही उद्या त्या बँकेला संस्थेला परत करावी लागत असतात. म्हणजे त्याचं स्थैर्य हे त्या संस्थेवर अवलंबून नसतं. अशा पद्धतीनं स्थैर्य. त्यानंतर अधिकार. स्वतःचे भांडवल किंवा मालकी भांडवल पुरवणारे सभासद हे संस्थेचे मालक असतात. त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनात त्यांना सहभागी होण्याचा अधिकार असतो. म्हणजे जे आपण नेहमी सभासद किंवा जे सभासद पहिला जो सभासद बघितला त्या सभासदाला हे सर्व अधिकार दिलेले असतात. मतदानाचा अधिकार, लाभांश, सगळे अधिकार. त्या संस्थेचे जे सगळे अधिकार आहेत हे या अंतर्गत साधनातील भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे त्या सभासदाला दिलेले असतात. त्यानंतर कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थेना सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होण्याचा अधिकार नसतो, परंतु शासन या नियमामध्ये अपवाद असू शकतो. शासन त्यांना अधिकार दिलेले असतात किंवा निबंधकाला तसे अधिकार दिलेले असतात. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये त्यांचा आहे. धन्यवाद.